भरधाव वेगातील एन एम एम टी बसने कोपरोली नवगर रस्त्यावर खोपटे गावाजवळ प्रवास करणाऱ्या दोन मोटरसायकल स्वारासह टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार निलेश शशिकांत मात्रे याचा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर खोपटे येथील चायनीज दुकानदार केशव आत्माराम ठाकूर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नातेवाईकांच्या मदतीने कोपरोली येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मृत्यू झाल्याने खोपटा गाव परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली खापटा कोपरोली आणि चिरनेर वशिणी केळवणे आवरे या मार्गावरील प्रवाशी नागरिकांच्या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची संख्या बळावली आहे